मागील अनेक दिवसांपासून मौदा तालुक्यामध्ये विविध ठिकाणी अवैध रेती माफिया यांचा सुळसुळाट वाढला होता. याबाबतच्या अनेक तक्रारी आमदार टेकचंद सावरकर यांना प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने आमदार सावरकर यांनी वारंवार तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना तक्रारी केल्या, परंतु शासनाचे हे निष्क्रिय अधिकारी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने आमदार टेकचंद सावरकर यांनी स्वतः रोजी रात्रभर जागून विविध ठिकाणी कार्यवाही केली. आमदार टेकचंद सावरकर यांनी मौदा तालुक्यातील चिकना घाट येथे स्वतः भेट दिली व भेटीदरम्यान अंदाजे 3000 ट्रक रेतीचा अवैध साठा आढळून आल्याचे दिसून आले. मित्रांनो, आज 23 तारखेची सकाळ म्हणजे पहाट 6 वाजलेले आणि 6 वाजता या महाराष्ट्राच्या सरकारचे धिंडोळे काढणारी परिस्थिती या मौद्या तालुक्यातले तहसीलदार विरानी यांनी आणलेली आहे. मित्रांनो, आंधळा दडतो आणि कुत्रा पीठ खातो, याच्यात उलट आहे. कुत्रा पीठ खातो आणि आंधळे होऊन तहसीलदार या राज्याची संपत्ती लुटतायत. अजब तुझी सरकार उद्धवा, अजब तुझी सरकार. या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आज भ्रष्टाचार 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 सुरू आहे. मी आज रात्रभर फिरत आहो, दारूची लय लूट, शासनाच्या कोणत्याही नियमानुसार अवैध दारू विक्री सुरू आहे. तहसीलदार ठाणेदाराला सांगितलं ते ऐकत नाही. आमदार रात्रभर फिरतो, दारू पकडून देतो. आज मी चिकना घाटावर आलेलो आहे, मौदा घाटावर. येथे कम से कम 3000 ट्रक अवैधरित्या उत्खनन केलेलं आहे. आणि तुम्ही पहा इकडे हे रेतीचे ढिगारे, पहा रेतीचे ढिगारे. असे 5 ठिकाणी रेतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये ढिगारे आहेत. आणि निश्चितपणानं या ठिकाणी मी मागणी करतो की जो कोणी तहसीलदार, जो कोणी RI, जो कोणी या ठिकाणी पटवाडी असत, त्याला तत्काळ उद्याच्या उद्या जिल्हाधिकाऱ्यानं सस्पेंड केलं पाहिजे. दुसरी मागणी, ज्याने कोण हा ज्याच्या अधिकारात हा शेत आहे या ठेकेदाराच्या, त्याच्यावर पटीनं शासनाच्या नियमाप्रमाणे तत्काळ कारवाई करून त्याच्याकडून वसुली केली पाहिजे. हा जो माल या ठिकाणी दिसते याचा छुपा नाही तर जाहीर लिलाव करून शासनाच्या खात्यात हा निधी उपलब्ध झाला पाहिजे, जेणेकरून माझ्या जिल्ह्याची जो खनिज विकास प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानामध्ये याचा निधी जमा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या या मौदा तालुक्यात, या नागपूर जिल्ह्यात या खनिज विकास निधीच्या माध्यमातून विकासाचे कामं आपल्याला करता येईल.